550 किलोमीटर प्रवास करत पेंग्विनच्या भेटीला महापौर ताई गेला। वरळी इथं सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी 8.5 मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही। युवराजांना पेंग्विन म्हणतात हेही त्यांनी स्वतः जाहीरपणे कबूल केलं आणि युवराज यासाठी त्यांचं अभिनंदनही करतील असो। त्यांनी गुजरातमध्ये मिळालेल्या आदरातिथ्याची तारीफ केली ती मुळात आपली हिंदू संस्कृती, पण आपल्याला सध्या सुलतानशाहीची जवळीक वाटत असल्यामुळं हिंदूंच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक। सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकलं की सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्विनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते। मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवर त्यांना काही देणं घेणं नसल्याचा घणाघात भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचं पेंग्विन प्रेम आज जगजाहीर झालं। 550 किलोमीटरवरनं ताई स्वतः पेंग्विनला भेटायला गेल्या होत्या, पण 8.5 मिनिटावरती असलेलं वरळीमध्ये एक छोटंसं बाळ जे सिलेंडर स्फोटाने तडफडून त्या ठिकाणी मृत्यू पावलं तिथं जाण्याची ताईंना आवश्यकता वाटली नाही। आज त्यांनी स्वतः कबूल केलंय की त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात, अर्थात युवराज त्यांचं अभिनंदन करतीलच असो, पण गुजरातच्या आदरतिथ्याने महापौरताई कमालीच्या भारावून गेल्या त्यांनी त्याची तारीफ केली। महापौरताई, हिंदू संस्कृतीमध्ये आदरतिथ्य करणं ही आपली संस्कृतीच आहे, पण सध्या तुमची सुलतानकीशी जवळीक वाढल्यामुळे तुम्हाला या आदरतिथ्याने तुम्ही भारावून जाणं हे अतिशय साहजिक होतं। याने एक गोष्ट तर स्पष्ट झाली की मुंबईकरांना हे नक्की कळलंय की सत्तेतील महानगरपालिकेच्या सत्तेतील सेना ही फक्त पेंग्विन आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते, मुंबईकरांच्या दैनंदिन अडचणींशी यांना काहीही घेणं देणं पडलेलं नाहीये।